दर्यापूर तालुका उपजिल्हा शासकीय रुग्णालय बनले दारूचा अड्डा। तालुक्याचे उपचाराकरिता असलेले शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे आता दारूचा अड्डा बनले आहे। प्रतिनिधी यांनी उपजिल्हा रुग्णालयात आकस्मिक भेट दिली असता मुख्य दारासमोरच दारूच्या बाटल्या आढळल्या। उपजिल्हा रुग्णालय उपचारासाठी आहे की दारू पिण्यासाठी असा प्रश्न आम नागरिक करीत आहेत। याकडे रुग्णालयाच्या डॉक्टरांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे। आमदार रमेश बुंदिले यांनी रुग्णालयामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कूलर दिली आहे, मात्र हे वॉटर कूलर फक्त उद्घाटनापुरते चालू करण्यात आले आहे। विशेष म्हणजे या रुग्णालयात एकूण 8 डॉक्टर असून त्यातील 6 डॉक्टरांचे पदे अद्यापही रिक्त आहेत। एकाच रुग्णालयाचा डॉक्टर दोन दोन दवाखान्याचा बघतात कारभार। याबाबतीत डॉक्टर यांना विचारणा करण्यासाठी प्रतिनिधी गेले असता ते हॉस्पिटलमध्ये दिसले नाही। आजूबाजूला विचारणा केली असता ते अमरावती येथे कामानिमित्त गेले असल्याचे सांगण्यात आले आहे। या रुग्णालयाचा कारभार प्रभारी डॉक्टरांच्या भरवशावर चालतो, त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना उपचार हा वेळेवर मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे। किरण होले, लोकसंदेश न्यूज साठी दर्यापूर।